हॅलो विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला मागल्या व्हिडिओमध्ये बारावीचा सिलेबस कसा असेल याबद्दलची एक कर्सरी आयडिया दिलेली आहे कुठलाही नवीन सिलेबस सुरू करण्याअगोदर आपण जे प्रिफेक्स प्रिफेस वगैरे असतं त्याबद्दल देखील थोडा इंट्रोक्शन मी तुम्हाला टेक्स्टबुकबद्दल करून देत असतो जसं हे टेक्स्टबुक तुम्हाला नवीन आहे तसंच टीचर्स म्हणून आम्हाला पण पहिल्यांदाच या जा टेक्स्टबुकमधून जावं लागणार आहे आणि म्हणून मी तुम्हाला जे सांगितलं की आपलं टेक्स्टबुक हे चार विभागामध्ये विभागण्यात आलेलं आहे तुम्हाला स्क्रीनवर दिसतच असेल प्रोस सेक्शन आहे देन पोयट्री सेक्शन आहे रायटिंग स्किल आहे आणि नंतर एक लिटररी जनरा नॉवेल म्हणून आपल्याला आलेलं आहे बिफोर स्टार्टिंग अ टेक्स्ट लेट मी इंट्रोड्यूस यू अ लिटिल बिट अबाउट सम ऑफ द पोर्शन विच इज गिवन अर्लियर ओके आता पहा कुठलाही पुस्तक सुरू करण्याअगोदर जी पहिल्यांदा जेव्हा सिलेबस चेंज होतो तेव्हा विद्यार्थ्यांना मी काही गोष्टीसोबत फॅमिलियर करत असतो इथं काही पॉईंट्स आलेले आहेत ते तर आपण पाहणार नाही ते तुम्हाला वाचायचे आहे घरी पण एक महत्त्वाचा मुद्दा नवीन टेक्स्टमध्ये इथं आलेला आहे तो मी तुम्हाला सांगतो आहे चला पा इथं एक रायटिंग स्किल म्हणून विद्यार्थ्यांसाठी आलेला आहे ॲक्च्युली टू द टीचर या पॉईंट <coughs> या पॉईंटमध्ये ते आलेलं आहे मात्र मी तुम्हाला ते अवगत करून देतो आहे पहा इथं काय म्हटलेलं आहे तुम्ही हे घरी वाचून घ्याल तर एक महत्वाचा मुद्दा आलेला आहे म्हणून मी तुम्हाला सांगतोय रायटिंग स्किल आहे स्टुडंट्स हॅव ऑलरेडी बीन टॉट ईमेल रायटिंग रिपोर्ट रायटिंग अँड ब्लॉग रायटिंग असं म्हटलं गेलेलं आहे की आपल्याला इलेवन स्टँडर्डमध्ये ह्या गोष्टी शिकवण्यात आलेल्या आहेत धिस इयर वी हॅव मूट अ हेड अँड हॅव टेकन अप समरायजिंग नोटमेकिंग अँड नोट टेकिंग इन डिटेल अँड हॅव इंट्रोड्यूस पर्सनल स्टेटमेंट माइंड मॅपिंग ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेजेस अँड ग्रुप डिस्कशन म्हणजे जसं व्ह्यू काउंटर व्ह्यू सेक्शन होतं इमेल रायटिंग आहे रिपोर्ट रायटिंग आहे किंवा फॉर्मल लेटर आहे हे तुम्हाला एलेवन स्टँडर्डमध्ये रायटिंग स्किलमध्ये आलेलं होतं पण त्यापुढे जाऊन काही नव्यानं भाग आ, या सेक्शनमध्ये ॲड झालेले आहे ते म्हणजे समरायझिंग नोटमेकिंग अँड नोट टेकिंग आता पहा नोटमेकिंग आणि नोट टेकिंग यावर मी सेपरेट व्हिडिओ बनवेलच कारण का ते एक्सरसाइज आपल्याला एक्झामला येणार आहे तर ते डिटेल्समध्ये पाहावं लागेल त्यानंतर आहे पर्सनल स्टेटमेंट मॅप मैप, माइंड मॅपिंग नव्यानं आलेला एक्सरसाइज आहे हा ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेजेस अँड ग्रुप डिस्कशन आता ग्रुप डिस्कशन हा शब्द आपण बरेचदा ऐकलेला आहे मात्र ग्रुप डिस्कशन हे कधी रायटिंग स्किलमध्ये आपण लिहिलेलं नाही आहे त्यामुळं हा देखील एक नव्यानं भाग आलेला आहे ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेजेस मेसेस किंवा मेसेजेस तर हा आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग झालेला आहे पण जेव्हा आपण तो चार मार्क्ससाठी लिहितो तेव्हा आपल्याला Uh, सविस्तर माहिती त्याची असायला हवी दो ग्रुप डिस्कशन इज अ स्पीकिंग स्किल इट हॅज बिन इन्क्लुडेड इन रायटिंग स्किल टू ॲज अ स्टुडंट्स आर एक्सपेक्टेड टू लर्न डायलॉग रायटिंग ग्रुप डिस्कशन हा एक स्पीकिंगचा भाग झाला मात्र इथं आपल्याला ते रायटिंगमध्ये लिहावं लागणार आहे म्हणजे रायटिंग स्किलमध्ये लिहावं लागणार आहे इन ग्रुप डिस्कशन दे रुड वी व्ह्यूज अँड काउंटर व्ह्यूज टू हेट इज अॅन इंट integrated written ॲक्टिव्हिटी म्हणजे एक प्रकारची ही रिटन ॲक्टिव्हिटी पण आहे स्पोकन शिवाय ही रिटर्न ॲक्टिव्हिटी पण इथे सांगितल्या गेलेली आहे आणि यावर्षी आपल्याला सेपरेटली ते चार मार्क्ससाठी असेल टेक्निक हॅज बीन टॉट इन द रिस्पेक्टिव्ह युनिट आफ्टर

तर हा जो रायटिंग स्किलचा जो नव्यानं आलेला भाग आहे व्हर्च्युअल मेसेजेस आपल्याला डिटेल्समध्ये रायटिंग स्किल शिकताना पाहावं लागेल आता हे मी तुम्हाला याबद्दलचा इंट्रोडक्शन का का बरं देतो आहे कुठलाही सिलेबस स्टडी करण्याअगोदर किंवा शिकण्याअगोदर आपल्याला नेमका पेपर पॅटर्न कसा असेल ॲक्टिव्हिटीज काय असेल याबद्दल आपल्याला फॅमिलीअर ला तर व्हावं लागतं बरोबर आहे त्यानंतर महा लँग्वेज स्टडी हे तर आपण ॲक्च्युअल टेक्स्टमधून जाणारच आहोत द ग्रामर आयटम्स आर अ रिव्हिजन ऑफ ऑल दॅट हॅज बीन कव्हर्ड टील स्टँडर्ड इलेवन म्हणजे इलेवन स्टँडर्डपर्यंत जो जो ग्रामरचा भाग तुम्ही शिकलेला आहात पाहिलेला आहात त्यावर एक रिव्हिजन म्हणूनच यामध्ये ट्वेल्थच्या uh, टेक्स्टबुकमध्ये घेतलेला आहे द टेक्स गिव्ज यू द अपॉर्च्युनिटी टू टीच न्यू वर्ड्स अँड देअर यूजेस नवीन शब्द शब्द संग्रह त्याची यूजेस आपल्याला टेक्स्ट शिकत असताना आपल्याला लक्षात येईलच डिफरंट वकॅबलरी टेक्निक्स आर गिवन फॉर युअर एनरिचमेंट म्हणजे आपण अधिकाधिक चांगलं होण्यासाठी वेगवेगळे शब्द किंवा शब्दाद्वारे आपल्याला एनरिच हे ठे हे टेक्स्ट बुक करणार आहे त्यानंतर पहा प्रो सेक्शन दिलेलं आहे इथं प्रो सेक्शनबद्दल माहिती वी इनकल्केट व्हॅल्यूज इनकल्केट बिंबविणे मूल्य बिंबवणे वै इनकल्केट व्हॅल्यूज अँड लाईफ स्किल थ्रू द क्लासिक्स अँड मास्टर इन लिटरेचर जसं मी अगोदरला व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं की यावर्षी थोडी लेवल स्टेट बोर्डची लेवल या टेक्समध्ये वाढवण्यात आलेली आहे आणि लिटरेचरचे मास्टरपीसेस म्हणजे जे फेमस टेक्स्ट आहे फेमस ड्रामाज नॉवेल्स शॉर्ट स्टोरीज त्यांचे काही भाग म्हणू शकतो आपण किंवा एक लहान लहान चॅप्टर्स आपल्याला आलेले आहे आणि ते क्लासिकमध्ये मोडतात रायटिंग ऑफ आर नारायण जसं पहिला लेसन तो आहे लॉजर्स डे जी गार्डिनियर व्हर्जिनिया उल व्हर्जिनिया उल ही मॉडर्न नॉव्हलिस्ट आहे आणि अतिशय डिफिकल्ट टू अंडरस्टँड असे ते नॉव्हलिस्ट आहे पिकवा इयर ओ हिनरी हॅज हॅव बीन इन्क्लुडेड टू टीच वीट अँड ह्युमर विट अँड ह्युमर एक प्रकारचा विनोदात्मक साहित्य देखील लिटरेचरच्या माध्यमातून आपल्याला As, Astuteness and ingenuity, etiquettes, manner, social skills, self realization, love for nature, search for identity, self esteem, adaptability, perseverance, determination, broadening of outlook, etc. See what literature teaches us all these things self esteem, how to develop our self esteem, planning, then search for identity or in the in the literary word i i say that that is alienation effect perseverance determination broadening of our outlook all these things are the part of life and this present textbook teaches us all the things through different text and different sort of poetry then there is an enriching combination of स्टोरीज एसेस आर्टिकल्स ट्रॅव्हल ट्रॅव्हल रायटिंग ॲडव्हेंचर्स रायटिंग अँड इन्स्पिरेशन बायोपिक टू वेगवेगळे एक ट्रॅव्हलॉग्स आलेले आहे आपल्याला स्टोरीज एसेस आर्टिकल्स आणि बायोपिक टू बायोपिक म्हणजे कुठल्या एखाद्या व्यक्तीवर असलेली बायोग्राफी आता बायोपिक हा एक नव्यानं पण शब्द वापरले जाते फिल्म इंडस्ट्रीमध्ये बायोपिक म्हणजेच एखाद्या व्यक्तीच्या जीवन कार्यावर निर्माण झालेला सिनेमा दिस बीइंग एन एज ऑफ आय एंड अँड इंटरनेट अ व्हेरी युजफुल इन्फॉर्मे इन्फॉर्मेटिव्ह टेक्स्ट ऑन बिग डाटा हॅज बीन इंक्लूडेड दिस विल गिव अ लार्ज परस्पेक्टिव्ह ऑफ मॉडर्न लाइफ टू द स्टुडंट्स आपणही पहा मॉडर्न काळामध्ये जगत असताना <coughs> मॉडर्न काळामध्ये जगत असताना आपल्याला या इंटरनेटचा आधार घ्यावा लागून राहिलेला आहे बरोबर आहे आणि आपलं एक एक आय सी टी एज ऑफ आय सी टी म्हणून आपण म्हणतो आहे तर हे पुस्तक स्टडी करत असताना विद्यार्थ्यांना इंटरनेटचा देखील आधार घ्यावा लागणार आहे बिग डाटा हॅज बीन इन्क्लुडेड ओके okay. तर एकंदरीत सांगायचं झाल्यास प्रोश सेक्शन हा अतिशय सुंदर आहे जवळपास आठ लेसन्स आपल्याला आलेले आहे त्यानंतर आहे पोयम्स किंवा पोयट्री सेक्शन म्हणू अँड इंटरेस्टिंग कलेक्शन ऑफ पोयम्स आर रिअली सोल स्टिअरिंग म्हणजे एक सुंदर असं का काव्याचं कलेक्शन यावर्षी आपल्याला दिलेलं आहे आर रिअली

चांगल्या सुंदर आपल्याला आठ कविता पण आलेल्या आहे वूड यू अ टेस्ट ऑफ डिफरंट कल्चर डिफरंट पीपल डिफरंट फिलॉसॉफीज विच वुड मुल्ड अ स्टुडंट्स परसेप्शन ऑफ लाईफ म्हणजे ह्या वेगवेगळ्या लोकांचे विचार जेव्हा आपण स्टडी करतो त्यातले मूल्य आपण स्टडी करतो व्हेन वी टेक अ पीप इन टू द पोयट्री अँड व्हेन वी हॅव द सेंट्रल आयडिया Different thoughts, different messages, different philosophy—all these things certainly enriches our life and enriches our thought. And all those thoughts certainly useful in living our life. So, literature takes us in the world of imagination, of course, and especially the literary genre that is poetry takes us in the world of imagination, and we we want to live there for some time, but. जस्ट लाईक रॉबर्ट फॉस्ट दॅट वी कॅनॉट रिमेन इन द वर्ल्ड ऑफ इमॅजिनेशन फॉर अ longer टाईम वी नीड टू कम ऑन दिस अर्थ डाऊन टू रियालिटी तर आपल्याला काव्य हे इमॅजिनेटिव्ह बनवतं बरोबर आहे म्युझिक मेलडी त्यामध्ये असतं तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला त्या आर्ट कवितेमधून यावर्षी स्टडी करायला मिळेल we should मेक स्टुडंट्स realize दॅट वेदर पीपल आर फ्रॉम द ईस्ट ऑर वेस्ट दे आर human being अँड ह्युमन beings आर human अँड लाईफ इज precious म्हणजे काही कविता ईस्टमधून आहे काही वेस्ट 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 म्हणजे काही ईस्टर्न रायटर आहे काही वेस्टर्न रायटर्स आहे त्यांचे काव्य आपल्याला स्टडी करायचे आहे आणि जीवन कसं प्रेसेस आहे ते त्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं त्यानंतर सगळ्यात नवीन आणि महत्त्वाचा जो भाग या सिलेबसला ॲड झालेला आहे तो म्हणजे नॉवेल्स बरोबर आहे तर पहा जसं मी मागल्या मा व्हिडिओमध्ये पण तुम्हाला सांगितलं की ॲक्च्युली धिस इज अ पार्ट ऑफ लिटरेचर सो फार ॲज ग्रॅज्युएशन लेवल इज कन्सर्न सच नॉवेल्स आर प्रिस्क्राईब इन ग्रॅज्युएशन स्पेशली इन लिटरेचर बट धिस इयर फॉर एलेवन अँड ट्वेल्व लास्ट इयर वी हॅव स्टडी ड्रामा दिस इयर वी आर गोईंग टू स्टडी नॉवेल्स आणि हा भाग पाहत असताना आपल्याला बरेचशी एनर्जी खर्च करावी लागणार आहे कारण की परीक्षेमध्ये कुठला टेक्स त्यामध्ये राहणार नाही पॅसेज तुम्हाला येणार नाही आपल्याला प्रिपरेशन चांगली प्रिपरेशन करून जावावी लागणार आहे आणि आपल्याला शॉर्ट नोट्स दोन दोन मार्कला शॉर्ट नोट्स स्टडी करावे लागणार आहे आणि त्या आपल्या ओन लँग्वेजमध्ये लिहावं लागणार आहे इमॅजिन करा की पॅसेस तिथं नसणार आपल्याला स्वत त्याची प्रिपरेशन करून जावं लागणार आहे आणि काही टेक्निकल आस्पेक्ट्स पण त्यामध्ये असते जसं फॉर एक्झाम्पल सेटिंग ऑफ द नॉवेल कॅरेक्टरायझेशन्स त्याच्यावर शॉर्ट नोट्स किंबहुना एखादं जो नॉवेल असेल त्या नॉवेलवरचं एखादं कॅरेक्टर त्यावर शॉर्ट नोट्स किंवा त्यातला एखादा पार्ट त्यावर शॉर्ट नोट्स असे ॲनालिटिकल क्वेश्चन्स आपल्याला लिहावं लागणार आहे आणि म्हणून इथं तुम्ही विद्यार्थी म्हणून तुमचा पण कस या भागामध्ये लागणार आहे जो भाग आपल्याला सोळा मार्कला आलेला आहे ओके तर पहा नॉवेल्समध्ये कोण आहे ई आर ब्रेथवेट नॉवेल टू सर विथ लाव हॅज अ थीम ऑफ स्टुडंट टीचर रिलेशनशिप प्रेज्युडाइस अँड रेसिझम हा इथं एक अतिशय चांगली सुंदर अशी नॉवेल आहे ज्यामध्ये टीचर स्टुडंट्स रिलेशनशिप सांगितलेली आहे प्रेजुडायसेस मीन्स बायस पूर्वग्रह किंवा रेसिझम याबद्दल आपल्याला माहिती पाहावी लागणार आहे ज्युलिज वर्म्स नॉवेल आहे अराउंड द वर्ल्ड इन एटी डेज इज अ फुल ऑफ ॲडव्हेंचर अँड एक्साइटमेंट एक एक ॲडव्हेंचरस नॉवेल आपल्याला अभ्यासक्रमाला आलेली आहे आणि शेवटली नॉवेल आहे द साईन ऑफ फोर बाय सर ऑर्थर कॅन अँड डॉयली इज माइंडोईंग डिटेक्टिव्ह नॉवेल आणि हे पण अतिशय गाजलेली एक डिटेक्टिव्ह नॉवेल आहे आता लक्षात घ्या तुम्हाला ह्या तीन तीन नॉवेलच्या सेंट्रल आयडिया लक्षात घ्याव्या लागणार आहे त्यावर नोट्स आपल्याला प्रिपेअर करावे लागणार आहे यू जस्ट नीड टू मेक द बेस्ट यूज ऑफ धीस इंटरेस्टिंग टेक्स्ट टू टीच इंग्लिश आणि आपण इंग्लिश लँग्वेजला लिटरेचरच्या साह्याने आपण चांगल्या प्रकारे इंटरेस्टिंग करणार आहोत एक पहा इथं आईस ब्रेकर्स इंट्रोड्यूस द टेक्स्ट अगदी टेक्स्टच्या सुरुवातीला जो आईस ब्रेकर्स म्हणून जो पार्ट आलेला आहे तो टेक्स्टला इंट्रोड्यूस करतो आहे टेक्स्ट कशाबद्दल असेल किंबहुना एक पूर्व सूचना आपल्याला त्या आईस ब्रेक्समधून मिळणार आहे आईस ब्रेकर्समधून मिळणार आहे द ब्रेन स्टॉर्मिंग इनॅबल्स फुल कॉम्प्रेन्शन ऑफ द टेक्स्ट आणि टेक्स्ट झाल्यानंतर एक ब्रेन स्टॉर्मिंगमधून एक्सरसाइज आपल्याला आहे तर त्यामध्ये पूर्ण टेक्स्टचं कॉम्प्रिन्शन आपल्याला होईल ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन्स फॉस्टर क्रिटिकल थिंकिंग त्यानंतर ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन्स आहे त्या त्यामध्ये आपली क्रिटिकल थिंकिंगला चालना मिळेल द मार्जिन ॲक्टिव्हिटीज हेल्प इन पॉन्डरिंग वर द क्वेश्चन्स विच आर राइज व्हाइल डूइंग द टेक्स्ट आणि मार्जिनमध्ये काही सूचना वगैरे आले असेल क्वेश्चन्स आलेले असेल काही शब्दसंग्रह किंवा कॅबलरी हे सोपे शब्दात आपल्याला करून दिलेले असेल क्यू आर कोड हॅज बीन प्रोवाइडेड इन द टेक्स्टबुक एक प्रत्येक टेक्स्टच्या शेवटी क्यू आर कोड दिलेला आहे ज्याचा वापर आपण इंटरनेटच्या माध्यमातून करू शकतो युजफुल लिंक्स अँड सजेशन हाऊ बीन गिवन आफ्टर एव्हरी लेसन ओके लेट्स गियर अप टू गो ऑन बोर्ड अँड नेव्हिगेट द सेल्स टू आवर ॲडव्हेंचर्स चला तर म्हणते आपण आता एक होयच करूया प्रवासाला लागूया ओके okay? तर असं एक हे महत्त्वाचं थोडं पेज होतं म्हणून मी तुम्हाला सांगितलं त्यानंतर आपण थेट आ, हे देखील पॉईंट्स तुम्ही वाचवून घ्याल हा जो एक भाग आलेला आहे हा लँग्वेज स्टडीमध्ये विद्यार्थी आपल्याला नेहमी विचारतात सर ग्रामर काय आहे ग्रामर किती मार्क्सला आहे तर तुमच्या पुस्तकामध्येच सगळं दिलेलं आहे हे तुम्ही वाचवून घ्याल पा, पार्ट ऑफ स्पीचमध्ये काय काय दिलेलं आहे स्ट्रक सेंटेन्स स्ट्रक्चर हे ग्रामरचा भाग आहे हो या ओकॅबलरी अँड वर्ड बिल्डिंग स्पीच आहे हा पण भाग नव्याने आलेला आहे प्रोनन्सिएशन सिलेबल स्ट्रेस इंटोनेशन राईम ओके राईम रिदम आपल्याला माहीत आहे पण सिलॅबल स्ट्रेस इंटोनेशन त्यानंतर फिगर ऑफ स्पीचेस पहा दहा एक जवळपास फिगर ऑफ स्पीचेस आहे सिमिलिमेट्यावर पर्सॉनिफिकेशन हे तुम्हाला माहिती आहे देन हॅपस्ट्रॉफी हायपरबोल इफ्युझम अतिशय इंटरेस्टिंग भाग आहे इफ्युझम फिगर ऑफ स्पीचमध्ये अँटेसिसिस पण अनुमोटोपुया अलिटरेशन कन्झोनन्स सिनेक्डोच मिटॉनॉमी अँड ॲम्बिग्युटी तसं दहावी आणि बारावीला शिकवत असताना मी जवळपास विद्यार्थ्यांना काही ग्रॅज्युएशन लेवलच्या फिगर ऑफ ऑसपिजेसोबत अगोदरच फॅमिलिअर करत असतो तर यावर्षी आता आपल्याला तो आप भाग स्टडी करावा लागणार आहे एनि फ्रिजेस डी एम फ्रॉवर्स मॅक्झिम अँड दे रिजियस फंक्शन ग्रामर फंक्शनल ग्रामर आहे एडिटिंग कोमिशन फाइंडिंग एरर्स कॉमन गॅप्स आता हा सी बी एस सी लेवल सी बी एस सीच्या आठवी नववी दहावीच्या विद्यार्थ्यांना हा भाग आहे काही तुमच्यापैकी जर सी बी एस सीला शि स्टडी केलं असेल तर तुम्हाला वॉट इज एडिटिंग ओमिशन फायंडिंग एरर किंवा कॉमन गॅप्स या एक्सरसाइजसोबत फॅमिलियर असाल बरोबर आहे चला तर आपण दोन मिनट मिनिटमध्ये आपण हा एक पाहून घेऊ चला तर बघा प्रो सेक्शनमध्ये तुम्हाला आठ टेक्स्ट आलेले आहे

द सॉन्ग ऑफ द ओपन रोड इंडियन व्यूअर्स इन्स्केप रॉक्स हॅव यू अर्न युअर टुमारो फादर रिटर्निंग होम मनी शी वॉक्स इन ब्युटी ही पण सुंदर कविता आहे बाय लॉर्ड बेरनशी स्मॉल टाउन्स एन रिवर्स आणि हे रायटिंग स्किलमध्ये समर रायटिंग डू स्कुल्स रिरिकल ॲक्टिव्हिटी म्हणजे माइंड मॅपिंगचा भाग आहे नोटमेकिंग नोट टेकिंग आणि नोटमेकिंग हे दोन्ही भाग वेगवेगळे स्टेटमेंट ऑफ पर्पज ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेज ग्रुप डिस्कशन जसं मी तुम्हाला अगोदरल्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं की ईमेल रायटिंग आहे ब्लॉग रायटिंग आहे ह्या एलेवनचा भाग होता काही इलेवनचा भाग देखील आपल्याला ट्वेल्वमध्ये दे ॲड झालेला असेल मात्र हे एक्सरसाइज आपल्याला पुन्हा नव्यानं स्टडी करावं लागेल आणि ह्यात काही नॉवेल्स hist, आहे पहा हिस्ट्री ऑफ नॉवेल हिस्टॉ हिस्ट नॉवेलची हिस्ट्री आपल्याला स्टडी करावी लागणार आहे टू सर लाव अराउंड द वर्ल्ड इन डेज द साइन ऑफ फोर अशा नॉवेल्स तुम्हाला तीन नॉवेल आहे आणि नॉवेलची हिस्ट्री आपल्याला दिलेली आहे हा जो भाग आहे हा सिक्स्टीन मार्क्ससाठी आहे यावर आपल्याला शॉर्ट नोट्स लिहावे लागणार आहे रजिस्टर्समध्ये त्या तुम्हाला प्रिपेअर कराव्या लागणार आहे विदाऊट प्रिपरेशन आपण या भागासाठी एक्झामिनेशनला जाऊ शकत नाही बरोबर आहे एनी मे तर चला तर मग आता આપણ આચુઅલ ટેક્સ્ટકળે વળું તો આપણ આ તો એક કામ કરું વીડિયો થોડોસા લાંબ હોઈ તો આપણ પુષા વિડીયોપાસ એન એસ્ટ્રોલૉર્સ ડે હા ભાગ કવીન ફસ્ટ લેસન આપણ સ્ટડી કરું ઠીક ચલા તો ઠીક ઓકે